बुलढाणा की पाक जमी पे, बुलढाणा की पाक जमी पे, कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गट आणि अच्युत पवार गटामध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्वपूर्ण निर्देश दिलेत। शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले होते, परंतु राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाला हे चिन्ह मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू झाले। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला। त्यानुसार आता शरद पवार गटाला लोकसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव वापरता येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगालाही निर्देश दिले आहेत। लोकसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी हे चिन्ह कोणालाही देऊ नये, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नोंदणी करण्यात यावी असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे। अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवावे अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती। अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तूर्तास अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह देऊ नये अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कायम ठेवले। मात्र या खटल्याच्या अंतिम निकालानुसार या निर्णयात बदल होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील याबाबत शाश्वती नाही असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत।